हॅलो मुलांना, मी कविता संतोष देवकरे तुमचं सोखरा अकॅडमीमध्ये स्वागत करते. इयत्ता 9वीचा सामान्य विज्ञानाचा 7वा धडा बघतोय. आपण बघत होतो कार्बन डायऑक्साईडचं चक्र. त्या कार्बन डायऑक्साईडच्या चक्रामध्ये काही महत्त्वाच्या माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यातली माहिती बघा अशी सांगितलेली आहे. हा जो CO2 वायू आहे म्हणजे जो कार्बन डायऑक्साईड आपला आहे तो कशा कशातून बाहेर पडतोय, तर तो वायू हा जीवाश्म इंधनाचं ज्वलन झाल्यानंतर बाहेर पडतो, लाकडाचे ज्वलन झाल्यावर बाहेर पडतो, ज्यावेळी वणवा पेटतो तेव्हा सुद्धा तो बाहेर पडतो आणि ज्वालामुखीतून सुद्धा बाहेर पडतो. अशा पद्धतीनं जिथं जिथं ज्वलन होणार आहे तिथे तिथे आपला हा कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडत राहणार आहे. उदाहरणादाखल तर आपल्याला सांगावं लागेल जीवाश्म इंधनाचं ज्वलन हे आपल्याला माहीत नाही आहे, तरी पण हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर लाकडाचं ज्वलन तर आपल्याला लक्षात आहे, वणवा माहिती आहे, जंगल पेटल्यानंतर त्याला वणवा बोलतात, हे काय. आणि ज्वालामुखी आल्यानंतर सुद्धा हा जो ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर पडणार आहे. त्यानंतर बघा त्यांनी सांगितलेलं आहे ही जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ती कशामुळे घडणार आहे, त्यावेळेस ऑक्सिजन बाहेर पडला जाणार आहे. कारण जो हा कार्बन डायऑक्साईड आहे तो घेऊन ही प्रकाश संश्लेषण क्रिया घडली जाते आणि त्यातून ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. आणि श्वसनानं आपण जे श्वसन करतो तो हा ऑक्सिजन आपण श्वसनाने घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो. आणि या धरतीवर ज्या वनस्पती आहेत त्या सर्वांमुळे हा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं संतुलन राहत आहे. म्हणून आपल्याला झाडं लावायची आहेत, कारण हे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे जे एकमेकावर डिपेंड असलेलं चक्र आहे हे अविरत चालू राहण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला वनस्पती लागवड ही केलीच पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट दिला आहे ऑक्सिजन चक्र. ओके, त्याला इंग्रजीमध्ये ऑक्सिजन सायकल असं म्हणायचं. हा जो ऑक्सिजन आहे तो वातावरणामध्ये त्याचं प्रमाण 21% आहे. म्हणजे जे काही वातावरणामधले वेगवेगळे जे वायू रूपातले पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये 21% हा ऑक्सिजन असतो. तर हा ऑक्सिजन तीनही वातावरणात आढळतो. हा जीवावरण असो, शरीरावरण असो, वातावरण असो, ह्या सगळ्यांमध्ये आढळून येणारा असा हा ऑक्सिजन आहे. जीवावरणातील आता इथे आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे, त्याची व्याख्या दिलेली आहे. बघा, जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. जे जीवावरणामध्ये ऑक्सिजनचं अभिसरण होणार आहे आणि त्याचा पुनर्वापर होणार आहे त्याला म्हणायचं आहे ऑक्सिजन चक्र. म्हणजे बघा, ज्यावेळी आपण इथे आता बघितलंय की प्रकाश संश्लेषणामधून ऑक्सिजन बाहेर टाकला जातो, हाच ऑक्सिजन आपण श्वसनासाठी घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, ह्या सगळ्या क्रिया होत असताना इथे आपण ऑक्सिजन श्वसनासाठी वापरलेला आहे. नंतर आपण बघणार आहोत की हा ऑक्सिजन कोणकोणत्या पदार्थासाठी वापरला जातो. तर हे जे चक्र आहे ऑक्सिजनचं चक्र हे दोन्हीही प्रकारचं आहे, जैविक आणि अजैविक अशा दोन्ही प्रकारांमध्ये आपल्याला दिसून येणार आहे. तर ऑक्सिजन चक्राचं आपल्याला एक डायग्रॅम दिलेली आहे, अतिशय महत्त्वाची अशी ही डायग्रॅम आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे हे जे झाड आहे हे म्हणजे ती वनस्पती आहे. ह्या वनस्पतीकडून CO2 शोषण होते व अन्न निर्मिती होते. आता बघाशी आपण इथे बघितलं त्यावेळेस काय ठरवलं, आपण वनस्पती काय करतात, प्रकाश संश्लेषणाद्वारे CO2 वायू घेतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. अशा पद्धतीनं प्रत्येक वनस्पती हे स्वतःचं अन्न तयार करते. त्यानंतर बघा इथे सांगितलंय वनस्पतीद्वारे ऑक्सिजन निर्मिती होते. हे सगळं घडत असताना ते अन्न तयार करत असताना ते काय सोडणार आहेत, ऑक्सिजन सोडणार आहेत. हा ऑक्सिजन काय करणार आहेत, तर इथे जे प्राणी आहेत हे प्राणी तो ऑक्सिजन घेणार आहेत. ओके, आणि हा ऑक्सिजन प्राण्यांनी, बघा प्राण्यांद्वारे ऑक्सिजन श्वसन केला जाणार आहे इथे. आणि ह्याच प्राण्यांद्वारे काय होणार आहे, या प्राण्यांद्वारे शर्करा रेणूचे विघटन सुद्धा होणार आहे. आता ह्या प्राण्यांनी जो ऑक्सिजन घेतलेला आहे तो त्यांनी श्वसनाद्वारे घेतलेला आहे. आता ते काय करणार आहेत, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणार आहेत.
आता हे प्राणी काय करणार, कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणार आणि हाच कार्बन डायऑक्साइड परत या वनस्पती वापरणार आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार आहे. अशा पद्धतीनं या ऑक्सिजन चक्राची निर्मिती झालेली आहे. तर हे ऑक्सिजन चक्र हे अतिशय क्रियाशील असं चक्र आहे. का? कारण हा जो ऑक्सिजन आहे तो मूलद्रव्यांशी आणि संयोगाशी अशा सगळ्या पद्धतीच्या मूलद्रव्यांबरोबर संयोग पावत आहे. मूलद्रव्यांबरोबर पण तो संयोग पावतो आणि जी संयुग तयार झालेत म्हणजे मूलद्रव्ये जे दोन मूलद्रव्ये असतील त्या दोन मूलद्रव्यांचा जर संयोग झाला असेल तर त्याला आपण संयुग म्हणतो. ह्या संयुगाबरोबर सुद्धा त्याचा संयोग होतो. ओके, तर इथं त्यांनी देताना उदाहरण दिलेलं आहे O2, H2O म्हणजे आपलं पाणी, CO2 म्हणजे आपला कार्बन डायऑक्साइड. नुसता एवढ्यांबरोबरच त्याची संयोग होतो असा नाही, तर मूलद्रव्यांबरोबर संयुगांबरोबर आणि असेंद्रिय जी संयुग आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा या ऑक्सिजनचा संयोग पावणार आहे. या एवढ्या सगळ्यांबरोबर त्याचा संयोग घडत असल्यामुळं हे ऑक्सिजनचं चक्र हे गुंतागुंतीचं आहे असं ते म्हणतात. पण खरं तर तुम्ही जर हे चित्र पाहिलं ना की तुमच्या लक्षात येणार आहे हे काहीही गुंतागुंतीचं असं चक्र नाही. कारण काय आहे, इथे प्राणी आहेत, प्राणी काय करणार आहेत, ऑक्सिजन घेणार आहेत, कार्बन डायऑक्साइड सोडणार आहेत, हा कार्बन डायऑक्साइड वनस्पती घेणार आहे, हे वनस्पती काय करणार आहे, स्वतःचं अन्न तयार करणार आहेत प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे आणि मग काय करणार आहेत, ऑक्सिजन सोडणार आहेत आणि हा ऑक्सिजन घेणार परत प्राणी आहेत. अशा पद्धतीनं हेच चक्र परत परत चालू राहणार आहे. तर बघा, दोन प्रकारचे जीव असतात, ऑक्सिजीव आणि विनाऑक्सिजीव, असे दोन प्रकारचे जीव. ज्या सूक्ष्म जीवांना ऑक्सिजन घ्यावा लागतो, वापरतात, ते श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर जे सूक्ष्मजीव करणार आहेत त्यांना ऑक्सिजीव असं म्हटलं जात आहे. ज्या सूक्ष्मजीवांना श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते त्यांना काय म्हणायचं, ऑक्सिजीव म्हणायचं आहे. आणि ज्या सूक्ष्मजीवांना श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नाही अशा सूक्ष्मजीवांना विना ऑक्सिजीव असं म्हटलं जातं. अशा पद्धतीचे ते दोन प्रकार आहेत. हा ऑक्सिजन आणखी कुठे वापरला जातोय, तर कर्बोदके, प्रथिने व मेद ह्या निर्मितीसाठी सुद्धा ऑक्सिजन वापरला जातोय. आणि ह्याच पद्धतीनं हा अतिशय ज्वलनशील पदार्थ आहे, त्यामुळं कुठे जळत काही असेल की लगेच त्या ऑक्सिजनचा काय होणार आहे, संयोग होणार आहे आणि मग ते ज्वलनाला ऑक्सिजन काय करत असतो, ज्वलनाला मदत करत असतो. म्हणून म्हटलं जातं की ऑक्सिजन हा ज्वलनशील पदार्थ आहे. ओके, तर कर्बोदके, प्रथिने आणि मेद निर्मितीसाठी सुद्धा आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. म्हणजे आपण जे श्वसनाद्वारे ऑक्सिजन घेतो ना शरीरामध्ये, त्याचा वापर कशासाठी केला जातोय, तर हे कर्बोदके, प्रथिने आणि मेद निर्मिती करण्यासाठी केला जातोय.